शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सर्वप्रथम हे मिल्किंग मशीन आहे, दूध काढणी यंत्र। या दूध काढणी यंत्रामध्ये जो आपण व्हॅक्युम पंप तयार केला जातो, तो व्हॅक्युम पंप हा सगळ्या कंपनीचा ओरिजिनल मॅन्युफॅक्चरिंग असून तो जास्त प्रफॉन्सवर काम करणार आहे। त्याच्यामध्ये जे व्हेन्स असतात, ते व्हेन्स सुद्धा बॅकलाईटचे आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्याला भरपूर वर्ष मेंटेनन्स येत नाही। हे जे रिसिव्हर टँक आहेत, हे जे कंपनीने बनवलेले असतात, हे पूर्णपणे कोटिंग केलेले राहतात, त्याचे डीप कोटिंग करून बनवलेले असतात, त्याच्यामुळे ह्याचे रस्ट फ्रीत राहिले जातं। त्यानंतर जी कॅन असेंब्ली, हा जो क्लॉ बनवलेला आहे, क्लॉ हा अनब्रेकेबल आहे। याच्यामध्ये जरी आपण एखादा गाईचा फटका लागला, कुठे काय गाडीचं काही पार्ट गेला, तरी हा पार्ट कधी अनब्रेकेबल आहे, याची आम्ही फुल प्रूफ वॉरंटी देतो। हे जे रबर पार्ट आहेत, हे सगळे पूर्णपणे कंपनीचे फूड ग्रेड आहेत। हे जे लाइनर बनवले आहेत, हे सुद्धा गाईंना इजा न होता बनवलेले आहेत, हे सुद्धा फूड ग्रेड आहेत। हे जे स्टील वापरले जे मार्केटमध्ये मिळतं, त्याच्यापेक्षा पूर्णपणे 3-4 ग्रेडचे स्टील आहे, याच्यामुळे ते गंज विरहित राहते आणि जवळजवळ 10 इयर्स पर्यंत चालू राहते। सगळ्यात महत्त्वाचा पल्सेटर नावाचा प्रकार आहे। हा जो पल्सेटर नावाचा प्रकार आहे, तो पूर्णपणे एअरवर चालतो। एअरवर चालत असताना त्याला वॉटर प्रूफ आहे, दूध पाणी गेलं तरी त्याच्यावर कसल्याही प्रकारचा इफेक्ट पडत नाहीये। या प्रकारचं मॉडेल आहे। हे पूर्णपणे याच्यावर इंजिन आणि इथं भविष्यात एसटीपी ठेवायची सुविधा आहे याच्यामध्ये। आणि हे काम करत असताना हे पूर्णपणे युनिट असं आहे की त्या युनिटला मेंटेनन्स पूर्ण युनिट केलेला आहे। व्हॅक्युम गेज आहे, ते पूर्णपणे डिजिटल प्रकारचे आहेत, ज्याच्यामुळे फ्युचरमध्ये जर मेंटेनन्स वगैरे काय येत असेल तर तो रेग्युलरली लगेच आयडेंटिफाय आपल्याला सापडला जातो ह्याच्यामध्ये। आणि या मिल्की मशीनचं सगळ्यात म्हणजे जे मिल्की मशीन बनवली, हे सगळ्या मिल्की मशीनला टेक्निकल वर्ग आहे, त्या टेक्निकल वर्गामधूनच ह्याचं कामकाज केलं जातं। आणि ह्याच्यामध्ये काम करणारे मॅक्झिमम पैकी शेतकऱ्यांचे जास्त मुलं आहेत, आणि त्यांनी हा म्हणजे काम करत असताना ह्याच्यामध्ये झिरो मेंटेनन्स कसं राहील त्याच्यावरती पूर्णपैकी काम केलं आहे। ह्याच्यामध्ये स्पेअर पार्ट म्हणा, सर्व्हिस म्हणा, कंपनी सदैवरित्या तयार असते। कंपनी हा रजिस्टर्ड ब्रँड आहे, कंपनी गव्हर्नमेंटमध्ये अप्रूव्ड आहे, कंपनीकडे फूड ग्रेडचे लायसन्स आहेत, कंपनी एमएसएमईला रजिस्टर्ड आहेत, कंपनी पूर्णपैकी ह्याच्यामध्ये जे स्टीलमध्ये काम करते, स्टीलचे पण सगळे पार्ट हे 304 ASI ग्रेडचे आहेत। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जी काही कॅन असेंब्ली आहे ही पूर्णपणे मेंटेनन्स फ्री आहे। ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा मेंटेनन्स येत नाही। किंवा हा जो नॉब आहे, नॉब मध्ये पण स्टील रॉड आहे, ज्याच्यामुळे ऑन ऑफ करताना याला मेंटेनन्स येत नाही। सगळ्यात महत्वाचे मी पुन्हा एकदा सांगतो, हा ग्लास जो बनवला आहे, ग्लास हा कधीही फुटत नाही, कारण ह्याच्यामध्ये जे काय मटेरियल यूज केलेलं आहे, त्या मटेरियलची स्ट्रेंथ इतकी आहे की आपण ग्रामीण भाषेत बोललं, आयशरची गाडी जरी घातली, कंपनी घालून पडली, तरी हा ब्रेक होत नाही, अनब्रेकेबल हा पूर्णपैकी हा पार्ट आहे याच्यामध्ये। सगळ्यात महत्वाचं या मशीनचं ही आहे की लोकांना जे काही टेक्निकल डिटेल नॉलेज पाहिजे आहे, ती आमची टीम पूर्णपणे नॉलेज देते। नुसतं शेतकऱ्यांना विकण्यासाठी कटिबद्ध नाहीत। आफ्टर सर्व्हिस गोठा व्यवस्थापन कसे असावेत, काय करावेत, त्याच्याबद्दल दुग्ध व्यवसाय कसा असावा, उद्या जर 4 सड असतील हे, तर त्यातले 1 सड जरी बंद असेल तरी त्याचं मिल्किंग कंप्लीट होतं। म्हणजे हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे। आणि त्या ह्याच्यामध्ये काम करत असताना जे आपण मोटर वापरतो, ती मोटर सुद्धा आपली मॅरेथॉनची असते, कॉपर वाइंडिंग असते, त्याच्यामुळे तिला मेंटेनन्स नावाचा प्रकार तिला पण कधी येत नाहीये। आणि लो व्होल्टेजला आणि हाय व्होल्टेजला ते मॅचअप करते मोटर, त्याच्यामुळे त्याच्यावरती पंपावरती काही इफेक्ट पडत नाही। पंप हा सुद्धा कंपनीचा ओरिजिनल मॅन्युफॅक्चरिंग आहे। त्यातले रोटर, त्यातले शाफ्ट, त्याच्या व्हेन्स या लॉंग टर्म आहेत, कमीत कमी त्या 10 इयर्स पर्यंत ह्या जे लाईफ राहते तोपर्यंत तो झिरो म्हणजे प्रेशर देत राहतो आणि शेतकऱ्याला अडचण येत नाही। सगळ्यात महत्वाचं ह्या मिल्किंग मशीन मध्ये 11th आवरला सर्व्हिस मिळली जाते आणि शेतकऱ्यांना कोणत्याही कंडिशनला जरी काही प्रॉब्लेम आला तर आमची टीम तयार असते। विशेष म्हणजे ह्यातले सगळे पार्ट आहेत, कंपनी ओरिजिनल मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कमी दर्जामध्ये मिळते आणि कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून देतोय। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या अल्पावधीत हा ब्रँड सगळ्यांना हवा असा झालेला आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा आम्ही शेतकऱ्यांचे
मनोगत घेऊन किंवा शेतकऱ्यांचे काही अडचणी समजून घेऊन मशीन मध्ये जास्त आम्ही प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अशी माहिती आम्ही शेतकऱ्यांना देत आहोत। धन्यवाद। अशाच टेक्निकल गोष्टींच्या माहितीसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या।